न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर सुमारे 90 वर्षाची परंपरा असलेली तृतीय पंथीयांची छबीना मिरवणूक अतिशय उत्साहात पार पडली आहे. यावेळी तृतीय पंथीय आखाड्याच्या प्रमुख सलमा गुरु नायक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने ही मिरवणूक पार पडली आहे. सकाळी सर्वप्रथम सर्व तृतीय पंथीयांनी शिवालयी तलावावर जाऊन स्नान केले. त्यानंतर धातूपासून बनवलेल्या माता सप्तशृंगीच्या मूर्तीस यथोचित अभिषेक केला. त्यानंतर सर्व अनुयायांनी तृतीय पंथीय आखाड्याच्या प्रमुख सलमान गुरुनाईक यांच्या मार्गदर्शनाने अभिषेक केला. त्यानंतर धातूपासून बनवलेल्या देवीच्या मूर्तीचा साजशृंगार करण्यात आला. तसेच तलाव परिसरात नीम मिरवणूक काढण्यात येऊन संबंध जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली आहे. पुढे सर्व अनुयायांनी साजशृंगार करून ढोल पथकाच्या नादात शिवालय तलावापासून छबीना मिरवणुकीचा प्रारंभ झाला आहे. या मिरवणुकीमध्ये सहभागी होत तृतीय पंथीयांनी नृत्य केलं आहे. तसेच यावेळी मिरवणूक बघण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. गडाच्या पहिल्या पायरीजवळ यथोचित महापूजा आणि महाआरती करून मिरवणुकीचा समारोप झाला आहे. तसेच आज पहिल्यांदाच सप्तशृंगी गडावर तृतीय पंथीयांच्या वतीने यज्ञ करण्यात आले असून यावेळी देखील विश्वकल्याणाची प्रार्थना करण्यात आली आहे. काल चंद्रग्रहण असल्यामुळे सकाळी छबीना मिरवणूक काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सर्वप्रथम सर्वांना जय अंबे नमस्ते. मानवता किन्नर समाज श्री सलमा गुरु नायक हे आमचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या वतीने हा छबीना दरवर्षी पारंपरिक रूढीप्रमाणे आमचा छबीना निघतोय आणि ह्यावर्षी पण खूप आनंद झालेला आहे. फक्त यावर्षी छबीना आहे ना थोडा लवकर काढण्यात गेला. आमचा 4 वाजता छबीना होतो, ह्यावर्षी आम्ही 10 वाजता काढला. का आता वेद लागणार आहे आणि चंद्रग्रहण आहे, त्याच्यामुळं आम्ही छबीना लवकर काढला आणि सर्वांनी खूप कॉपरेट केला आम्हाला आणि संस्थावाल्यांना पण खूप कॉपरेट केलेलं आहे. भाविकाबद्दल एवढंच बोलणार आहे का, फक्त म्हणजे त्यांना पण जरा बरं वाटलं आणि खूप चांगलं वाटलं त्यांना आणि गर्दी तर खूप होती. जे आमचा जो छबीना निघला सप्तशृंगी गडावर खूप सुंदर निघला आणि लोकांनी खूप प्रतिसाद केला आणि गाववाल्यांनी पण आणि कॉन्स्टेबलनी पण आणि आमच्यावाले दहा तोंडे साहेबांनी ट्रस्ट मॅनेजर यांनी पण छान कॉम्प्लीट केलं आम्हाला आणि सगळे पब्लिकनी पण खूप उत्सव घेतला आमच्या कार्यक्रमाचा छबिनाचा आणि त्याच्यामुळं आमचा आज थोडा छबिना लवकर पण निघला. आज कारण चंद्रग्रहण होतं. न्यूज इंडिया मराठीसाठी धनंजय बोरसेसह अश्विनी पुरी कळवण.